हेलो एवरीवन, सीएनएस अपन आज थर्ड लेक्चर बघणार आहोत ऑफ युनिट टू. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आज आपण फ्लो कंट्रोल प्रोटोकॉल्स बघणार आहोत, त्याच्यामध्ये अनरिस्ट्रिक्टेड सिम्प्लेक्स, स्टॉप अँड वेट आणि स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल्स आपण बघणार आहोत. सो फ्लो कंट्रोल काय असतं? सो सपोज द सेंडर हा डेटा एकदम फास्ट सेंड करतोय, पण रिसिव्हर त्या पेसनी किंवा त्या स्पीडनी तो ऍक्सेप्ट नाही करू शकत आहे, तेव्हा मग काही एरर्स येऊ शकतात, करप्ट होऊ शकतो डेटा. सो हा जो फ्लो आहे डेटाचा, याला कंट्रोल करणारा जे मेकॅनिझम आहे तो असतो फ्लो कंट्रोल. सो बेसिकली जी पण आपण फ्रेम सेंड करतोय डेटा, जी डेटा लिंक लेअर थ्रू आपण जी फ्रेम सेंड करतोय रिसिव्हरला, फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर, तो डेटा ऍक्च्युली त्या फॉर्मॅटमध्ये सेंड होतोय का? की काही चेंजेस होतोय त्याच्यात, त्याचा जो ऑर्डर आहे तो मेंटेन होतोय का? तो दिस इज फ्लो कंट्रोल मेकॅनिझम, बिल्ट इन मेकॅनिझम आहे. आणि काही काही टेक्निक्समध्ये फीडबॅक लागतो, काही काही टेक्निक्समध्ये फीडबॅक नाही लागत. सो इकडे पण एरर करेक्शन करायला लागतं. समजा जर फ्रेम आपण पाठवली पण एक्नॉलेजमेंट नाही आलं किंवा मध्येच लॉस झाली, तर आपल्याला परत ती फ्रेम रिट्रान्समिट करायला लागते. तो पहिला प्रोटोकॉल आहे अनरिस्ट्रिक्टेड सिम्प्लेक्स, सगळ्यात सिम्पल प्रोटोकॉल आहे. बेसिकली सेंडर बडबड करत आहे, सेंडर डेटा पाठवत आहे आणि रिसिव्हर काहीच बोलत नाही. सो रिसिव्हर फक्त डेटा रिसीव्ह करतोय, सेंडरला हा सांगतच नाहीये की हा ही फ्रेम आली आहे दुसरी फ्रेम पाठव, किंवा ही फ्रेम लॉस झाली आहे तर ही फ्रेम परत पाठव. सो बेसिकली सेंडर ओनली सेंड्स फ्रेम्स वन आफ्टर अनादर, आणि तो विचार पण नाही करत की रिसिव्हर कडे ती फ्रेम जाते आहे की नाही. दॅट इज अनरिस्ट्रिक्टेड सिम्प्लेक्स, खूप बेसिक प्रोटोकॉल आहे. त्याच्यानंतर आहे त्याच्यापेक्षा थोडा अपग्रेडेड प्रोटोकॉल, सो स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल. तो सेंडर काय करतो, डेटा पाठवतो, मग तो टायमर लावतो की हा आता मी डेटा पाठवलाय. तो रिसिव्हर कडे एक टाइम पिरियड असतो, जर त्या टाइम पिरियड मध्ये तो एक्नॉलेजमेंटची फ्रेम पाठवत नाही, तर मग सेंडर हा तो डेटा परत सेंड करतो. तो सेंडर आणि रिसिव्हर कडे टाइम पिरियड असतो, जसा सेंडर तो डेटा सेंड करतो एक टाइमच राहून जातो, आणि त्याच टाइम पिरियड मध्ये रिसिव्हरला एक्नॉलेजमेंटची एक फ्रेम पाठवायला लागते की हा माझ्याकडे हा डेटा आला आहे, तो आता तू दुसरी फ्रेम पाठवू शकतो. सो दॅट इज स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल. अजून एक एक्झाम्पल आहे, तिकडे नेटवर्क पासून पॅकेट जाती डेटा लिंकला, डेटा लिंक मग त्याला फ्रेम मध्ये कन्वर्ट करतोय आणि मग रिसिव्हर तोच फ्रेम रिसीव्ह करतोय. तो जशी फ्रेम सेंड होते टायमर स्टार्ट होतो, मग डेटा लिंक रिसीव्ह करतो तो ती फ्रेम पॅकेट मध्ये कन्वर्ट होते, आणि जशी रिसीव्ह करतो डेटा रिसिव्हर तो एक्नॉलेजमेंट पाठवतो, एक्नॉलेजमेंट पाठवल्यानंतर मग दुसरी फ्रेम सेंड होते, तो मग टायमर परत रिस्टार्ट होतो. आता इकडे फ्रेम लॉस झाली आहे, तो इन ट्रान्समिशन फ्रेम कुठे ते हरवली आहे, आणि त्या टाइम पिरियड मध्ये रिसिव्हिंग नोडनी किंवा रिसिव्हरनी एक्नॉलेजमेंटने पाठवली, तो मग जो सेंडर आहे त्याला कळतं की हा याची एक्नॉलेजमेंट आलीच नाही, सो आता डेटा करप्ट झालाय मध्येच कुठेतरी, सो आता आपण परत डेटा पाठवूया. तो परत पाठवतो रिसिव्हर, मग परत एक्नॉलेजमेंट पाठवतो. पण ह्याच्यामध्ये पण एक शॉर्टकमिंग अशी आहे की सेंडरने डेटा पाठवला, रिसिव्हरने रिसिव्ह पण केला, पण जी एक्नॉलेजमेंटची जी फ्रेम आहे ती हरवली, तर मग सेंडरला असं वाटेल की टाइम पिरियडमध्ये तर आलंच नाही एक्नॉलेजमेंट, तो मे बी ती फ्रेम हरवली आहे, पण ती फ्रेम पोचलेली होती, तर मग तो काय करेल, तो परत ती डुप्लिकेट फ्रेम परत सेंड करेल. तिकडे डेटा डुप्लिकेशनचा इश्यू होऊन जातो, तो इनएफिशियन्सी अजून वाढून जाते. सो दॅट इज स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल. सो त्याच्यानंतर आहे स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल. सो या दोन प्रोटोकॉलचे शॉर्टकमिंग लक्षात ठेवून स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल बनवला गेला. सो इकडे आपण मल्टिपल डेटा फ्रेम्स पाठवतो बिफोर रिसिव्हिंग अन एक्नॉलेजमेंट. सो मल्टिपल डेटा फ्रेम्स आपण सेंड करतो, आणि दर डेटा फ्रेमला एक्नॉलेजमेंट रिसीव्ह करण्याऐवजी आपण एका फ्रेमसाठीच एक्नॉलेजमेंट रिसीव्ह करतो. बघूया आपण एक्झाम्पलमध्ये.
त्याच्यामध्ये विंडोची एक साईज असते. तो ऍट अ टाइम मी तेवढ्याच फ्रेम्स पाठवू शकतो त्या रिसिव्हरला. त्याच्यानंतर मला एक्नॉलेजमेंट पाहिजेच, नाही तर मी पुढच्या फ्रेम्स नाही पाठवणार. तो ह्या प्रोटोकॉल मध्ये दरेक फ्रेमला एक युनिक सिक्वेन्स नंबर असतो ज्याच्याने एफिशियन्सी वाढते. आणि एक अशी व्हर्च्युअल विंडो स्लाइड होते, तो बघूया आपण ते पुढ एक्झाम्पल मध्ये. तो अजून थेरी आहे त्या बाबतीत. तो हा नेटवर्क मॉडेल मध्ये डिफाइन केलेला होता ज्याच्याने डेटा जो एक्सचेंज आहे तो अजून एफिशियंटली होतो. तो मल्टिपल डेटा फ्रेम्सला पाठवतो विदाउट रिसिविंग एनी एक्नॉलेजमेंट, पण त्या विंडो साईज नंतर एक एक्नॉलेजमेंट यायलाच पाहिजे. त्याच्यानंतरच ती जी विंडो आहे डेट फ्रेमशी ती पुढे सरकते. तो अशी एक विंडो केलेली असते. तो ही 7 बिट्स ची विंडो आहे. तो इकडे 0 2 3 हे बिट सेंड केले आहेत. 4 5 6 आता इकडे सेंड केले आहे. सो विंडो आता फुल झाली आहे. तो मग आता 0 पॅकेटचे एक्नॉलेजमेंट येते की हाँ 0 पॅकेट आमच्याकडे आलं आहे, तुम्ही पुढचे पॅकेट पाठवू शकता. तो मग 0 पॅकेटचे एक्नॉलेजमेंट आल्यानंतर ही विंडो सरकते अशी. तो आता 0 या विंडो मध्ये नाही आहे, आता 1 2 3 4 5 6 आणि 7. मग आता विंडो शिफ्ट झाली आहे आणि आता 7 डेटा तो पाठवेल. तो कसं असतं, इथे विंडो साइज 3 आहे. तो 0 1 2 सायमल्टेनियसली तो सेंड करतो सेंडर. तो 0 गेला, 1 गेला, 2 गेला, आता विंडो फुल झाली आहे. मग जशी 0 ची एक्नॉलेजमेंट येते मग तो पुढचे विंडोवर किंवा पुढची जी बिट आहे त्याच्यावर तो स्लाइड होतो. तो मग ह्याचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहे की सेंडर हा मल्टिपल फ्रेम्स पाठवू शकतो एकदाच आणि मग एक्नॉलेजमेंट साठी थांबू शकतो. आधीच्या ज्या फ्लो कंट्रोल टेक्निक्स होता त्याच्या कंपॅरिझन मध्ये ही टेक्निक खूप एफिशियंट आहे आणि टाइम डिले पण कमी आहे, कारण मल्टिपल फ्रेम्स आपण पाठवत आहोत रिसिव्हरला फ्रॉम सेंडर. आणि एफिशियन्सी वाढल्यामुळे तो फुल डुप्लेक्स ट्रान्समिशन पण करू शकतो. आता डिसएडव्हान्टेजेस बघूया. तो इन केस जर सेंडरला काही एक्नॉलेजमेंट आलीच नाही रिसिव्हर साइडनी तर मग हा मॉडेल पूर्णपणे इनएफिशियंट होऊन जातो. आणि मल्टिपल फ्रेम्स सेंड केल्यामुळे बँडविड्थची मग त्याच्यामुळे वेस्टेज पण होऊ शकते. दॅट इज स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल. आता अजून एक प्रोटोकॉल आहे गो बॅक एन ए आर क्यू. तो हा पण स्लायडिंग विंडो प्रोटोकॉलचीच टेक्निक यूज करतो, पण इकडे एक व्हेरिएबल आहे एन जो विंडो साइज रिपीट करतो. आणि ए आर क्यूचं मिनिंग आहे ऑटोमॅटिक रिपीट रिक्वेस्ट. तो इकडे पण विंडोज आहे. तो बेसिकली स्टार्टिंगला तो काय करतो, स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल सारखंच फ्रेम्स पाठवतो. सो इन दिस केस 3 फ्रेम्स तो पाठवतो आहे रिसिव्हरला आणि एक्नॉलेजमेंट साठी थांबतो. रिसिव्हरला फ्रेम्स भेटता आणि जी पहिली फ्रेम आहे त्याची तो एक्नॉलेजमेंट पाठवतो रिसीव्ह फ्रॉम रिसिव्हर टू सेंडर. मग काय होतं की आता एक्नॉलेजमेंट आली आहे तो मग सेंडर काय करतो, नेक्स्ट फ्रेम सेंड करतो. तो इकडे एन जो आहे गो बॅक एन हा विंडोची साईज आहे. सो ह्या केसमध्ये गो बॅक 3 ऍड्रेस रिक्वेस्ट रिपीट रिक्वेस्ट. तो मग इकडे तो 0 1 2 त्यांनी पाठवलं, 0 ची एक्नॉलेजमेंट पाठवली. तो मग आता तो 3 पाठवेल, मग 4 पाठवेल. तो 1 ची जशी एक्नॉलेजमेंट रिक्वेस्ट येते तशी मग तो 4 पाठवेल. आणि समजा 2 ची एक्नॉलेजमेंट रिक्वेस्ट नाही आली तर तो काय करेल, 2 हा परत पाठवेल. तो इकडे 2 नव्हता आला, आपण बघू शकतो एक्झाम्पल मध्ये की 2 ची एक्नॉलेजमेंट नाही आली. तो 2 ला तो परत सेंड करतो
आणि त्याच्यासोबत जे बिट्स आहेत त्या विंडोमध्ये ते पण तो परत सेंड करतो. सो एज यू कॅन सी दिस प्रोटोकॉल इज नॉट परफेक्ट इदर. हा स्लायडिंग विंडो प्रोटोकॉलचाच एक थोडा एक्सटेन्शन आहे. सो दॅट इज गो बॅक एन ए आर क्यू. आता याच्यानंतर आहे सिलेक्टिव्ह रिपीट. तो आपण मागच्या प्रोटोकॉल्समध्ये बघितलं की जे विंडोमध्ये जो डेटा होता इवन दो तो पाठवला होता आपण, पण समजा जर काही एक्नॉलेजमेंट नाही आली तर त्या विंडोज डेटा परत आपण पाठवतो, तो डेटा ड्युप्लिकेट होत होता. तो सिलेक्टिव्ह रिपीट मध्ये काय करतो आपण, ती जी शॉर्टकमिंग आहे तिला आपण ऍड्रेस करतो, तिला आपण सॉल्व्ह करतो. तो इकडे फर्स्ट स्टेप मध्ये काय करतो, ट्रान्समिशन इनिशिएट करतो, सेंडर सगळे डेटा फ्रेम्स पाठवणार सायमल्टेनियसली रिसिव्हर कडे जी पण विंडो साईज असेल ती. त्याच्यानंतर रिसिव्हर फ्रेम्स रिसीव्ह करतो आणि ॲज युजल तो पहिली फ्रेम ते एक्नॉलेजमेंट घेतो आणि पाठवतो सेंडरला. मग सेंडर कडे ही एक्नॉलेजमेंट आली आहे त्यानुसार मग तो नेक्स्ट फ्रेमवर जातो. आणि जेव्हा पण हे एक्सचेंज होत आहे फ्रेम्स आणि एक्नॉलेजमेंटचा, सेंडर हा समजा काही एक्नॉलेजमेंट नाही आली एका स्पेसिफाईड फ्रेमची, तर मग काय करेल रिसिव्हर, रिसिव्हर सांगेल की माझ्याकडे ही फ्रेम नाही आली आहे आणि तेवढीच फ्रेम तो रिट्रान्समिट करेल. तो इकडे एक एक्झाम्पल बघूया आपण. तोच एक्झाम्पल आहे 0 2 8 चा. आपण 0 1 2 ट्रान्समिट केला आहे, 0 ची एक्नॉलेजमेंट आली आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपण 3 4 तो विंड स्लायडिंग जी विंडो आहे ती आपण शिफ्ट करतोय. पण आता इथे 2 ऍज युजल नाही रिसीव झालाय, तो काय करेल, फक्त 2 पाठवेल. आधी तो 3 4 ला येऊ देईल, मग तो बघेल की हा आपल्याकडे 2 ची एक्नॉलेजमेंट आलीच नाही आहे आणि 2 ह्या फ्रेम मध्ये आहे, ह्या विंडो मध्ये आहे. मग तो काय करेल, फक्त 2 ला परत सेंड करणार. सो दॅट इज सिलेक्टिव्ह रिपीट. नावातच आहे की जो डेटा सेंड नाही झाला इन द फर्स्ट अटेम्प्ट तोच तो रिपीट करणार, तोच तो रिपीटेडली सेंड करणार. सो दॅट इज सिलेक्टिव्ह रिपीट. सो दॅट्स इट फॉर दिस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग.